तुम्ही मुंबईत ठाण्यात होतास तुम्ही, नंतर तुम्ही बेळगावला गेला. हो, 4 महिन्याचे असताना. नंतर मुंबईत कधी? लग्न झाल्यावरच. त्याच्या आधी कधी मुंबईत आलाच नाही. आले ना, बरेच झाले. यायचं ना, कोण होतं मुंबईत? थोडे रिलेटिव्हजचे वगैरे होते, तर आम्ही त्यामुळे त्यांच्याकडे येणं जाणं झालं असायचं. असं तुमचं तुमच्या बाबतीत कसं काय? नाही, माझं शिक्षण ग्रॅज्युएशन गोव्याला झालं इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मग मी प्लेसमेंट झालं, कॅम्पस प्लेसमेंट. मग पुण्यात आलो, पुण्यात 2 वर्ष जॉबला होतो. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं पुणे इंजिनिअरिंग विद्यापीठात, आणि नंतर मग तिथनं इथं सध्या पी एच डीला मुंबईत आलो. आणि इथं असताना मग लग्न वगैरे ठरलं. कसं काय हो, इथे असताना लग्न वगैरे ठरलं? तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर आणि टप्प्यावर पोहोचलाय इथे आल्यावर. हो ना, आय आय टीत आल्याबरोबर तुम्ही एकदम महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. हा, कारण वय पण झालेलं असतं ना, त्या लग्नाचं पिरियड पण असतो. काय सांगता हो, मग स्थळं येतात, मग विचार. काय सांगता, किती स्थळं आली तुम्हाला? नाही, फार नाही, पहिलं जे स्थळ आलं त्यालाच मी विचार करायला लागलो आणि मग ते फायनल झालं. मला जराही वाटत नाही हे अरेंज मॅरेज आहे. कॉम्बिनेशनल आहे. म्हणजे म्हणजे कसं काय हो, कशी ओळख, म्हणजे कुठे भेटला? हेनीच सांगतील बरोबर. हेनीच सांगतील, म्हणजे जिथे अडचणीचं आहे ते हेनीच सांगतील, बाकीचं सांगतील. सांगा काय झालं, कसं काय? अच्छा, पहिलं म्हणजे तुमची ओळख, तुम्ही एकमेकांना बघितलं कधी एकमेकांना? ऍक्च्युली माझा मित्र जो आहे तो कॉमन फ्रेंड्स आहेत आमचे. आणि कारण तुम्ही गोव्या, हा तुम्ही बेळगाव, मग कसं काय? तर नाही, पुण्यात असताना माझी काही ओळखी आंबोलीत ना, इकडे आला नाही ना गाडा. नाही, पुण्यात असताना माझ्या काही ओळखी म्हणजे मित्र परिवार मोठा होत गेला आणि एकदम घनिष्ठ संबंध काही मित्रांशी झाले. मग त्यांच्या फॅमिलीशी पण चांगलं ओळख झाली. मग त्यांना पण वाटायला लागलं की की ह्याच्या ह्याला काहीतरी स्थळ वगैरे सुचवावं वगैरे. बरं, मग त्यांचं ह्यांच्याशी पण रिलेशन होतं म्हणजे ॲज अ फ्रेंड्स. तर मग मला काही सांगितलं नाही त्यांनी, कल्पना वगैरे काहीच दिली नाही. तर योगायोगानं असा प्रसंग आला की एक कार्यक्रम होता आणि त्याच्यात मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, माझ्या मित्राच्या फॅमिलीबरोबर. आणि त्यावेळी हिचे आई वडील आणि ही ही पण आले होते. तुम्ही कशाला आला त्यांच्या कार्यक्रमात? त्यांचं तर असं नव्हतं, आम्ही ज्यांना गुरु मानून घेतले तिथं त्यांची जन्मोत्सव होता म्हणून तुम्ही? हा, तिथं आमच्या दोघांचे गुरु जे आम्ही स्पिरिच्युअल आहेत ते एकच आहेत. अच्छा, तर त्यासाठी ते उत्सवासाठी त्यांनी पण आले होते आणि आम्ही पण गेलो होतो. मग पुढे उत्सवाला गेला, नमस्कार करायचा, दर्शन घ्यायचं आणि यायचं पुढे? नाही ना, पण ते मित्राची जी आई होती, आई आणि मित्र, त्यांच्या डोक्यात हे सगळं सुरू होतं काहीतरी की स्थळ सुचवावं माझ्याबद्दलचं हिच्या आई वडिलांना. तर तिनं माझ्या मित्राच्या आईनं हिच्या आईला सांगितलं असं. मग त्यांनी मला हे काही न सांगता त्यांनी बेत केला की ह्याला याच्या त्यांच्या घरी न्यायचं. अरे, मला न सांगता. आणि मला म्हणाले की ते सगळे आग्रह करतायत, एकदा जाऊन येऊ त्यांच्या. काय मित्राचं नाव? शेळके. शेळके का? हा, त्यांचं काही वधूवर सूचक मंडळ? नमस्कार. काय एकदम एक सुरात नमस्कार. तुम्ही नणनभाई का? तुम्ही सांगा तुमच्या वहिनीबद्दल. माझी वहिनी स्वभावाने खूपच चांगली, थोडीशी चिडते एक तेवढा सोडलं तर आम्ही नणन भावजे कमी मैत्रिणी जास्त आहोत. पण थोडीशी चिडते ते काय आहे का? म्हणजे काय होते, ऍक्च्युली आम्हाला राग थोडा पटकन येतो. हा, पेशन्स कमी आहेत. हो, बाकी असं म्हटलं तर आमचे जोडी एकदम छान आहे. आम्ही कुठेही गेलं तरी एकत्र असतो. अगदी लग्नामध्ये किंवा कोणत्याही फंक्शनला असलं तर आम्ही एकमेकींच्या जवळच असतो कायम. सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. सून माझी हसरी आहे, स्वभावाने पण खूप छान आहे. पण आणि पाहुणे वगैरे आले तर तिला खूप आनंद होतो. कधी जातील असं? नाही नाही, आले म्हणून तिला आनंद होतो. आणि वेगवेगळं असं जेवण करायला खूप असं आवडतं. पण काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल म्हणजे ही चिडचिड आहे ती कमी करायला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठत नाही. बरं, मुलाबद्दल सांगा हो तुमच्या जरा. मुलगा माझा खूपच छान आहे, स्वभावाने शांत आहे. आपला तो बाबी आहे. नाही नाही. बरं, तुम्ही सांगत मिस्टरांकडून 3 अपेक्षा कुठल्या? ते मी जेव्हा काय सांगत असते तेवढं ते पूर्ण त्यांचं माझ्याकडे लक्ष नसते, तर थोडंफार त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. काय खरं आहे, लक्ष देतो खूप जास्त, अगदी सांगण्याची काय गरज आहे? नाही, पण त्यांचं लक्ष नसते. मी जेव्हा काय बोलते ना तेव्हा त्यांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्यांचं म्हणणं आहे की मुद्द्याचं ऐकतो, नंतर कुठे ते निबंध ऐकत बसतो. निबंध नाही, पण एरवी
तरी पण मी कधी काही सांगत असते ना त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. बरं, दुसरी अपेक्षा. मला ना गोव्याला जायचंय. काय जवळच, जास्त काही लांब नाहीये. घेऊन जाणार आहे. तिसरी अपेक्षा. लंडनला जायचंय धीराकडे. माझा धीर लंडनला असतो. हो, ते पण घेऊन जाणार विमानाने. जरा 2 वर्षानंतर लंडनला विमानाने जायचंय म्हणजे काय एसटीने जाते? माझ्या विमानाचा प्रवास करायची इच्छा आहे. मग कळलं का हो, घेऊन जात्या ना. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा उशीर जास्त होतो तिचा. बोला काय म्हणणं आहे. हो, खरी गोष्ट आहे. दुसरी अपेक्षा. कुठे काय समजा जायचं असेल फिरायला, 2-4 दिवस जाण्याचा प्रोग्राम आहे, 8 दिवस आधी ठरलेला आहे, तरी सुद्धा बॅग भरायचं काम 1 दिवस आधी, ते पण रात्री 12 वाजता सुरुवात. ती जर आधी सुरुवात करून ठेवावी. 2 वर्षांनी लंडनला जाणार आहात. आतापासून ते कपाटच ढकलत ढकलत एअरपोर्ट पर्यंत घेऊन जा. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा, त्यांनी बाईक आणि कार शिकावी. अरे वा, गाडी शिकावी काय हो. चला, तिसरी अपेक्षा मान्य होणार आहे. आणि आता यानंतर पुढच्या खेळात धावपळ किती होणार ती बघूया. आणि 2 मिनिटामध्ये तेवढ्या वस्तू आणून देणार का तेही बघूया. वेळ 2 मिनिटाची. शर्वरीची गुलाबी टोपी. वेळ सुरू झाली. बास्केट मध्ये. लवकर लवकर. आईचा फोन. बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये लवकर. बडीशेप. मांडणीत. 40 सेकंद झाले. लवकर. सापशिडीचा खेळ. सापशिडीचा खेळ. ते झालं. स्वराज्य हेलिकॉप्टर. ते चॉकलेटी कपाटात ना. 50 सेकंद. लवकर लवकर. खाली खाली. तिसऱ्या कप्प्यात. लवकर जाऊ दे, नसेल तर आय लाईनर आणत. ड्रेसिंग टेबल मध्ये. 20 सेकंद. लवकर. 10, 9. सूपचा चमचा. मांडणीतला. काचेच्या चमचा. काचेच्या ग्लासच्या इकडे. लवकर. 6, 5. दादा. 4, 3, 2. रांगोळीची जाळी. 1. वेळ. कपाटाखाली. कपाटाखाली. संपली. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे 3, 6 आणि 9 हे 3 टप्पे खूप महत्वाचे असतात. बघूया कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात. सबसिडीचा खेळ. 1. शर्वरीची टोपी. 2. सूपचा चमचा. 3. आईचा मोबाईल. 4. बडीशेप. 5. आयलायनर. 6. चला, 2 बक्षीस वहिनीना मिळाली. अभिनंदन. 3 वस्तूंसाठी झी मराठी कडून ही चिंच भेटली तुम्हाला. थँक्यू. आणि 6 वस्तूंसाठी हे मोत्याचे तोडे. थँक्यू. झी मराठी. थँक्यू. केपरा कडून ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर. अविनाश रावांचं नाव गेलं. अश्विनी सदैव हजर. आंब्यात आंबा. हापूस आंबा. मित्रांचे नाव घेते. थोडा वेळ थांबा. आणि आता पैठणीच्या खेळात कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार. त्यासाठी एक चिठ्ठी मीच काढणार. नाव आहे कुसुम घोडके. नाव सांगा. कुसुम रमेश घोडके. चिडताय कशाला माझ्यावर? हे बस मध्ये बसले. उभे उभे. तुम्ही ड्रायव्हरच्या पाठीमागे या बाजूला बघत बसलेले आहात. व्हेरी गुड. मग मग माझी नजर गेली तर हे माझ्याकडेच बघतायत. मी म्हटलं हे असे का बघतात माझ्याकडे. पण मलाही आवडले होते पहिले असे. लगेच आवडले. स्मार्ट दिसत होते ते. तसे बात आहे. तेव्हा चष्मा नव्हतं घालत मी.